ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावरती आपण चर्चा करतोय. आपल्याकडे आलेले आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. आपल्याला फोन आला आहे अनुजा यांचा नागपूरवरनं. बोला अनुजा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला. माझ्या घराची जी कंपाऊंड वॉल आहे माझ्या घराची जी कंपाऊंड वॉल आहे ती आग्नेय आणि नैऋत्य दिशेत कट आहे. आणि नैऋत्य दिशेला मधात चौकोनी विहीर आहे. बरं, ती तुमच्या हद्दीत आहे का कंपाऊंडच्या बाहेर आहे? कंपाऊंडच्या बाहेर ती विहीर आहे का कंपाऊंडच्या आतमध्ये आहे? कंपाऊंडच्या आत आहे. बर. तर त्यामुळे तर पैसा तर भरपूर येतो घरात, पण म्हणजे टिकत नाही पैसा. बरोबर. आणि उत्तरेकडे एक दार आहे पण ते पूर्णतः बंद आहे, ते आम्ही उघडत नाही. अनुजाताई, स्वयंपाक करताना तोंड कुठं होत? स्वयंपाक करताना आग्नेय कोपऱ्यातच आहे, म्हणजे पूर्व दिशेला तोंड होतं नाही. आणि संडास सेफ्टी टँक वगैरे कुठे आहेत माहिती तुम्हाला? सेफ्टी टँक आहे नैऋत्य दिशे. अरे बापरे, नैऋत्य नाही. बरोबर सांगते, चुकीचं शक्यतो सांगू नका, नाही तर माझी गडबड होईल. मी जे सांगेन ते कदाचित तिथे वेगळा. सेफ्टी टँक वायव्येला. बरं ठीक आहे. आणि या विहिरीचं पाणी जे आहे, चौकोनी विहिरीचं पाणी तुम्ही वापरता का? नाही सर, आमच्याकडे ऍक्च्युली बोर गेलेला आहे. हा, तर विहीर बंद आहे पण पूर्णतः बंद केलेली नाहीये. बरं, म्हणजे वर्ण फक्त आवरण घातलेलं आहे त्याला. बर, मग त्याच्या भोवती परत कंपाऊंड वॉल टाकू शकता की तुम्ही, कारण तुमच्याच हद्दीत आहे म्हणल्यानंतर? हो, आमच्या हातच आहे. बर ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैऋत्य दिशेला पाण्याचा साठा, मग तो टाकी असेल, सेफ्टी टँक असेल किंवा कोणत्याही स्वरूपाचा शुष्कड्डा असेल, तर तो खूप त्रासदायक आहे, घातक आहे. किंबहुना तो पैशाचे प्रॉब्लेम तुम्हाला निर्माण करतोय, पण कालांतराने तो आरोग्याचे प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला निर्माण करू शकतो. म्हणून नैऋत्य कोपऱ्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावरती एनर्जी शोषल्या जातात असं शास्त्रकारांचं मत आहे. आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की परवाच्या दिवशीच एका वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली आणि त्या बातमीमध्ये असं लिहिलं होतं की हा जो मेगा मुंबईचा द्रुतगती मार्ग आहे त्याच्यावरती 50 असे स्पॉट्स आहेत की ज्या ठिकाणी अपघात होतात आणि त्या ठिकाणी जिओपॅथिक स्ट्रेस आहेत, अशा पद्धतीचा शोध एका शास्त्रज्ञाने संशोधकाने लावला आहे आणि योगायोगाने त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे सुनील पिंपळकर. अच्छा, पिंपळीकर. म्हणजे मला आश्चर्य वाटलंय की हा शोध आता लावला, याला समाज मान्यता मिळाली आहे, पण यापूर्वी जमिनीखाली जिओपॅथिक स्ट्रेस असतात हे विश्वकर्म्यांनी कित्येक हजार वर्षापूर्वी सांगून ठेवलंय. ते शिक्षाचे देवतांच्या माध्यमात एकूण वास्तूला 81 घरं असतात आणि त्या रेषा जिथून जातात तिथं जिओपॅथिक असतो, स्ट्रेस असतो. म्हणून त्या ठिकाणी भिंती बांधू नका, त्या ठिकाणी जलतत्व निर्माण करू नका असं शास्त्रकारांनी मयमतम या ग्रंथामध्ये सांगितलंय. या तरुण शास्त्रज्ञाचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी हा विचार जिओपॅथिक स्ट्रेसच्या समाजासमोर आणला की या द्रुतगती मार्गावरती ठराविक ठिकाणीच अपघात का होतात, त्यावेळेला त्या चालकाचं संतुलन काढ असलं होतं, असे 50 स्पॉट त्यांनी शोधून काढलेत. आणि त्यासाठी त्यांनी आवाहन केलंय की ज्यांना कोणाला याबाबत अधिक माहिती असेल तर मी त्यांना सांगेन की आमच्या माझ्यासारख्याची जर तुम्हाला काही मदत लागली तर मी तुम्हाला जरूर मदत करेन. किंबहुना जिओपॅथिक स्ट्रेस शोधण्यासाठी तांब्याचे रॉड हे अतिशय उपयुक्त ठरतात. तर अनुजाताई, तुमच्या प्रश्नाशी रिलेट करतोय की नैऋत्य कोपरा हा वास्तूचा असा कोपरा आहे की ज्या ठिकाणी जर पाणी असेल तर मोठ्या प्रमाणावरती स्ट्रेस निर्माण होतो आणि त्या ठिकाणी काही दूषित तत्व विरघळले जातात. आता तुम्ही तो तुमच्या बाजूला काढणं गरजेचं आहे, यासाठी तुम्ही त्या चौकोनी विहिरीच्या भोवती उंच अशी एक कंपाऊंड वॉल टाकून द्या, जेणेकरून तुमचा नैऋत्य कोपरा कट होईल. तो कट झाला तरी हरकत नाही, पण ती जी तुमची विहीर आहे चौकोनी ती तुमच्या हद्दीमध्ये नाही येईल याची तुम्ही खबरदारी घ्या. बाकी घराची रचना उत्तम आहे, उत्तरेचा दरवाजा खरा तर उत्तम आहे, तो तुम्ही उघडा ठेवायला खरा काहीच हरकत नाहीये. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत आरती गोव्यावरनं आहेत सध्या. बोला आरती, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार, बोला. घरामध्ये देवारामध्ये जी लक्ष्मीची मूर्ती असते ती उभी असावी की बसलेल्या स्वरूपात असावी? आणि कुबेर यंत्र ठेवायचं झाल्यास ते कुठल्या दिशेने आणि कशा प्रकारे ठेवावं? आरतीताई, तुमचा प्रश्न खूप छान आहे. त्यातला पहिला प्रश्न होता त्यांचा की उभी लक्ष्मी असावी का. मुळामध्ये आपण कोणचीही देवता ही स्थिर केव्हा होते? ही जेव्हा बसते तेव्हा. उभ्या देवता ह्या ठराविक आहेत, जसं दत्तात्रय महाराज आहेत किंवा पांडुरंग आहे तो उभा आहे. पण ज्यावेळेस तुम्ही लक्ष्मी आहे ती लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर व्हावी, ती चल नसावी, म्हणजे ती उभी नसावी.
मग याचाच अर्थ असा आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही जी लक्ष्मीची प्रतिमा ठेवाल ती बसलेली असावी, आणि जर तुमच्याकडे ती उभी असेल तर तुम्ही ती देऊन बसलेली घ्या, आणि तेही तुमची श्रद्धा तिच्यावर जास्तीच असेल आणि तुम्हाला ती बदलायचीच नसेल तर एका चांदी मोठ्या पेल्यामध्ये, चांदीच्या पेल्यामध्ये ती कमरेपर्यंत तांदुळाने भरून ठेवून द्या, तसं केलं तरी उत्तम आहे. याशिवाय एक श्रीयंत्र तुम्हाला दाखवतो मी. हे श्रीयंत्र आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. आता ते श्रीयंत्र ठेवण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. याच्यामध्ये एक बिंदू, तीन त्रिकोण, सात त्रिकोण अशा प्रकारची रचना असते. हे एक विशिष्ट पद्धतीने ठेवावं लागतं. बऱ्याच वेळा लोक काय करतात की श्रीयंत्र घेतात आणि ठेवतात. मगाशी एक प्रश्न विचारला गेला होता, कदाचित त्याचं उत्तर दिलं गेलं नाही, स्फटिकाच्या श्रीयंत्र. आता ते आता मी तुम्हाला सांगतो की स्फटिकाच्या श्रीयंत्रामध्ये हे उंचवटे प्रॉपर दिसत नाही. हा एक बिंदू, तीन त्रिकोण, सात त्रिकोण, अष्टचक्र, सोळा पाकळ्या, हे जी रचना आहे, माझं श्रीयंत्र नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये याच्याबद्दल डिटेल माहिती आहे. पण ह्याच्यातला एक त्रिकोण हा खालपर्यंत एका लाईनीत येतो, ते एका विशिष्ट दिशेला ठेवायची असते. त्या दिशेला जर त्या त्रिकोण येणारा जर का दिशा ठेवल्या तरच ते यंत्र काम करतं. आणि स्फटिकाच्या किंवा काचेच्या श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये हे उंचवटे प्रॉपर दिसत नाहीत, आणि म्हणून स्फटिकाचं श्रीयंत्र काहीही कामाचं नाही. पण जर ते स्फटिकाचं श्रीयंत्र खूप मोठं असेल आणि त्याच्यामध्ये प्रॉपर अशा प्रकारचे उंचवटे कोरलेले असतील तर ते मात्र काम करेल. पण आपण आपल्या घरामध्ये जे छोटं श्रीयंत्र ठेवतो ते मात्र स्फटिकाचं काम करणार नाही. त्यासाठी अष्टधातूचं अशा पद्धतीचं श्रीयंत्र आपल्या पूजेत लक्ष्मीच्या मूर्तीऐवजी ठेवलं तर याच्यावरती सर्व देवतांचा वास आहे, देवींचा वास आहे, यक्षयोगिनींचा वास आहे, कुबेरांचा वास आहे, असं शास्त्रकारांनी सांगितलंय, मी सांगितलेलं नाही. आणि ही यंत्र बाजारात कुठेही उपलब्ध होतात पूजेच्या दुकानामध्ये, फक्त ती शास्त्रशुद्ध पद्धतीची मांडणी केलेली असावी. आणि तुम्हाला अशा पद्धतीची यंत्र हवी असतील तर ठाण्यामध्ये आम्ही प्रदर्शन लावलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता, पाहू शकता. याशिवाय तुम्ही प्रश्न जो विचारला दुसरा, तो कुबेराचा, तर कुबेराचं जे यंत्र असतं ते कुबेराचं यंत्र शक्यतो पैशाच्या कपाटात ठेवावं असं शास्त्रकार सांगतात. कुबेर हा यक्ष आहे, यासाठी माझं कुबेर नावाचं एक पुस्तक आहे, धनदाता कुबेर. हे कुबेराचं पुस्तक जर तुम्ही घेतलं तर त्यात तुम्हाला कुबेर कोण होता, हा महालक्ष्मीचा सचिव आहे. आणि त्यामुळे हा कुबेर शक्यतो याची दीपावलीच्या अमावस्येच्या दिवशी, लक्ष्मी कुबेर पूजनाच्या दिवशी याची पूजा केली जाते. याची बसण्याची एक विशिष्ट ठेवण आहे. त्याच्या हातामध्ये मुंगूस आहे. आपण मुंगसाचं तोंड पाहिलं की खूप पवित्र मानतो त्याला, कारण मुंगूस आहे याचं, याचं वाहन, नरवाहन आहे. शिवाय यंत्र ठेवण्यापेक्षाही कुठलंही पतल जर अशा प्रकारच्या मूर्तीचं पूजन करून, आता हे मी तुम्हाला मोठी मूर्ती दाखवतोय, याच्यामध्ये छोट्या मूर्त्या सुद्धा असतात की ज्या तुम्ही तुमच्या पूजेमध्ये ठेवू शकतात आणि त्या कुठेही मिळतात, त्यामुळे कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये तुम्ही घेऊ शकता. राहता राहिला प्रश्न, तुमच्याकडे जे यंत्र आहे पतल यंत्र, ते पातळ अशा स्वरूपाचं यंत्र आहे, अशा स्वरूपाची यंत्र ही म्हणजे एक प्रकारचं आरेखन आहे. आरेखन म्हणजे त्यांनी असं सांगितलं की याच्यावरून तुम्ही जसं एखादा पहिल्यांदा कोणते बिल्डिंग बनवायचे असेल तर पहिल्यांदा त्याचं आरेखन करा, तर तो आराखडा म्हणजे ती बिल्डिंग नाही किंवा ती डाय नाही, त्या पद्धतीने हे आराखडा आहे आणि त्या आराखड्यावरून ही यंत्र बनवली गेली. त्यामुळे आराखडा विशेष काम करत नाही, अशा प्रकारची यंत्र ठेवायला पाहिजे. नक्की पुढचा प्रश्न घेऊया आपण. आपल्यासोबत शैलेंद्र आहेत अलिबाग वरन. बोला शैलेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. हा बोला शैलेंद्र. हा बोला. हॅलो नमस्कार सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, मी रोज तुमचे कार्यक्रम बघतो. वा, आपल्या सामोर माझा प्रश्न असा, माझं घर आहे पश्चिम विमुख आहे, माझ्या ईशान्य कोपऱ्यात नेमकी संडास पडलेला आहे, म्हणजे माझा संडास आहे, तर ते आम्ही बंदही करू शकत नाही. बरं, बाहेर जागा आहे का ईशान्यला? उपाय करता येतील का शैलेंद्र? ईशान्यला बाहेर जागा आहे का आपल्याकडे? नाही सर, ईशान्य कोपऱ्यात अजिबात जागा नाही. म्हणजे एक साधारण दोन बोटा एवढी पण नाही, पाच सेंटीमीटर एवढी पण जागा नाही. तेवढी आहे ना, म्हणजे ईशान्य कोपऱ्यात थोडीशी आपण छोटासा एखादा गडू चांदीचा पुरू शकू एवढी जागा तर असेल ना बाहेर. बस, मग तुम्हाला मी एक छानसा उपाय सांगतो. शैलेंद्र, तुम्ही काय करा की ईशान्य कोपऱ्यात संडास म्हणजे वास्तूच्या मस्तकावरती संडास, ज्यावेळेस वास्तूचं डोकं त्या ठिकाणी येतो, वास्तुपुरुष कल्पलेला आहे त्याचं मस्तक त्या ठिकाणी, त्याच्यावरती संडास आहे. ईशान्यचा अर्थ होतो ईशतत्व, आणि ईशतत्वावरती संडास म्हणजे अर्थातच ईशतत्व खराब करण्याचा प्रकार. यासाठी काय करा की त्या संडासमध्ये 24 तास जळेल अशा पद्धतीने झिरोचा बल्ब लावायचा. काही लोक सीएफएलचा बल्ब लावतात, सीएफएलच्या बल्बनी तुमची लाईट जळेल, त्याऐवजी तुम्ही एक झिरोचा पांढरा शुभ्र दुधिया बल्ब मिळतो तो 24 तास लावा. मला तुम्हाला अनुभव येईल की सुरुवातीचे काही काळ हा बल्ब धडाधड उडून जाईल, सारखा उडेल, नंतर एक काळ असा येईल की तो बल्ब उडण्याचा थांबेल, मग तिथून पुढे असं समजा की तुम्हाला काही त्रास होणार नाहीये त्याचा. आणि बाहेरची ईशान्येला थोडीफार जी जागा आहे, भले 4-5 इंच जागा आहे, त्या ईशान्य बाजूला एक चांदीचा गडू घ्या, त्या गडूमध्ये गंगाजळ भरा, 5 मोती भरा, 1 पंचमुखी रुद्राक्ष भरा,
थोडस केशर अत्तर गोमूत्राचा एक थेंब टाका, मधाचे पाच थेंब टाका, धने टाका, थोडं चांदी टाका त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर थोडे अक्षर टाका. अर्थात तुम्ही टेन्शन घेऊ नका शैलेंद्र, माझ्या आनंदी वास्तू पुस्तकामध्ये याची सगळी माहिती आहे, ती तुम्हाला कुठे मिळेल, अतिशय स्वस्त 100 रुपये किंमत आहे, जवळजवळ 300 पानाचं हे पुस्तक आहे. याशिवाय आपल्या आनंदी वास्तू कॅलेंडरमध्येही या गोष्टी आहेत, त्याचाही तुम्ही उपयोग. आणि मी तुम्हाला हे सांगतो की या उपायांनी चमत्कार होणार नाही, फार मोठा काही चमत्काराचा पाऊस पडणार नाही, या उपायांनी तुमचं काही निश्चित नुकसान होणार नाही, करून बघायला काही हरकत नाही, फार मोठा खर्च नाहीये. आणि असं वाटलं तुम्हाला काही फरक नाही, तर तो चांदीचा तांब्या काढून तुम्ही विका, 5 वर्षांनी त्याची किंमत वाढलेली असेल. तर असा हा तांब्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही थोडासा खड्डा, साधारण एक फुटभर खड्डा करून उकरून तुम्ही तो पुरून टाका, तुम्हाला चांगला अनुभव येईल. नक्कीच. तर वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावरची चर्चा अशी सुरू राहणार आहे. इथे घेतो एक छोटासा